सर तुम्हाने साहेब, तुम्हाने साहेब जे निवडून आलेले आहेत त्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे, काय सांगाल या संदर्भात? कारण ते एक लोकसभेचा विद्यमान खासदार होते आणि उमेदवार होते 2019 ते आपल्या 1,20,000 मताने निवडून आले आणि एवढी मोठी लाट हे मोदी साहेबांमुळे झाला आहे आणि या देशाच्या पंतप्रधान पुन्हा मोदी साहेब झाल्या पाहिजे असे जेसेची जनतेची इच्छा होती. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही पूर्ण इमानदारीनं त्या ठिकाणी पूर्ण ताकद लावून काम केलं. केंद्रामध्ये एक मजबूत सरकार आम्हाला पाहिजे होती आणि मोदी साहेबांची संदेश होता सर्व आमदार खासदार सर्व पदाधिकारी पार्टीचे कार्यकर्त्यांना. आता तुम्ही युतीमध्ये काम करा, युतीमध्ये भेदभाव ठेवू नये आणि युतीमध्ये जो काही उमेदवार आम्ही दिला त्या उमेदवाराला विजय करण्याकरता आपण पूर्ण मदत करा आणि हातभार लावा. सर भाजपाच्या सूक्ष्म नियोजन आणि जे तुम्ही रणनीती जी आखलेली आहे त्याच्या पूर्ण संपूर्ण क्रेडिट तुम्हाला देता काल तुम्हाने साहेबांनी म्हटलं आमचे रेड्डी साहेबांना, त्यावर आपण काय भाष्य करणार? खरंच म्हटलं तर माननीय आदरणीय शिवसेनेचे अध्यक्ष माननीय उद्धव ठाकरे साहेबांना माहीत आहे. मी बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असताना सुद्धा मी आता 5वा 6वा खासदार त्यांना शिवसेनेला मदत करतोय रामटेकमधून आणि नेहमी आम्ही जे काही प्रामाणिकपणे त्यांना आम्ही मदत केली. त्या ठिकाणी आमचे 1982 पासून माझा राजकीय कारकिर्दी आहे त्या क्षेत्रामध्ये आणि 40 वर्षाचा जे काही आमचा प्रवास आहे आणि 35 वर्षाच्या प्रवासामध्ये ज्या ठिकाणी पक्षासोबत राहतो आम्ही इमानदारीनं काम करतो आणि जनतेचा विश्वास आमची पाठीशी आहे म्हणून पुन्हा रामटेक विधानसभा क्षेत्रातून त्यांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी लीड मिळाली. सर रामटेकचे बरेच प्रश्न आपण मार्गी लावलेले आहे, उदाहरणार्थ आपल्या आदिवासीचे आरक्षणचा मुद्दा असो किंवा जे मनसरचे टोळनाक्या संबंधी जे पण जे पुढाकार असो त्याबद्दल तुम्ही नेहमी चांगली भूमिका आणि तुम्हाला रामटेक जे आहे रामटेकचे आमदार असल्यामुळे तुम्हाला इथे विकासपूर्वक म्हणून ओळखले जाते. तुम्ही खूप विकास केलेला आहे गेल्या 5 वर्षात, काय सांगाल? त्याच्यामध्ये सुरुवातीपासून माझी खूप इच्छा होती. पहिल्यांदा 2004 पासून 2004 मी अपक्ष म्हणून उभं होतो, 2009 अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून या ठिकाणी लोकांनी मागणीवर उमेदवार होतो. पण 2014 युती तुटली आणि भारतीय जनता पार्टीवर मला संधी मिळाली, गडकरी साहेबांचा आशीर्वाद मिळाला, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी मला तिकीट दिली, पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी सहकार्य केलं म्हणून मी या भारतीय जनता पार्टीच्या आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर मला खूप उत्साह होता माझ्या याच्यामध्ये. त्यामुळे रामटेक विधानसभा क्षेत्रात बाकीच्या विधानसभा खामटी असो, विधानसभा मतदारसंघ असो, उमरेड मतदारसंघ असो, काटोल मतदारसंघ असो, सावनेर मतदारसंघ असो, हिंगणा मतदार या जिल्ह्यामध्ये 5 मतदारसंघ बरोबर आम्ही समोर राहिल्या पाहिजे विकासामध्ये आणि या आदिवासी क्षेत्र असल्यामुळे मागासलेला भाग होता. या आदिवासी क्षेत्रामध्ये अनेक सुविधा अपूर्ण होते जे अपूर्ण ग्रामीण क्षेत्राचा विकास आणि तीर्थक्षेत्राचा विकास, पर्यटन क्षेत्राचा विकास, शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न हे सर्व मोठे प्रश्न होते, रस्त्याचे प्रश्न होते, फोरलाईनचा प्रश्न होता, टोलचा प्रश्न होता, या सर्व प्रश्न तोडगा काढण्याकरता माझा यश प्राप्त झाला. 4 वर्ष मी या ठिकाणी साडे 4 वर्ष सर्व लोकांची मदत घेऊन या सर्व समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये थोडा मला यश प्राप्त. सर अभूतपूर्व मताधिकाराने तुम्हाने साहेब निवडून आले आणि ज्याच्यात तुमचा मोठा वाटा आहे, आज पण तुम्ही मतदारांशी